उसके ऊपर जा त्याच्यामुळं पेरणी झाली, पुन्हा उघड दिली तेव्हा वाटलं होतं दुबार पेरणी करावं लागते काय की, पण मागच्या 8 दिवसामध्ये सारखा पाऊस लागला त्यामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं. आता या 2-4 दिवसामध्ये पावसानं उघड दिल्यानं पिकं जी आहेत ती त्याच्यावर कीड पडायला लागली आहे. माणसानं फवारणं उरकणार नाही आणि या निसर्गाचं काही सांगता येत नाही, कधीही पाऊस येईल म्हणून ट्रॅक्टरनं वगैरे फवारून कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. शेतामध्ये आता सध्या पेरणी चालू आहे. बरं, अजून पेरणी केली त्यावेळेस उघाड पडलेली होती, येतंय का नाही म्हणून गॅरंटी नव्हती. पुन्हा पाऊस पडल्यावर कसं तर आलंय. आताही पाऊस 4 दिवस उघडला आहे, त्याचे काम चालू आहे. काय काम चालू आहे? आंतरमशागत म्हणून काय करायला लागला? कोळप डुब का डुबे आहे ती? किती डुबे आहे? 4 आहे ती. बरं, 4 डुब्याला दिवसात किती रन होतं? 4 डुब्याला 8-9 एकर निघत आहे काढणार झाल्यावर. तर मग 5-6 काढते ती. पावसाचं पाऊसमान काय म्हणून कसं आहे? पाऊस मध्ये बेस्ट पडला, आता उघडला त्याच्यामुळे चालू आहे. नाव काय तुमचं? रामचंद्र माणिकराव पाटील. गाव? म्हाळंगी.